नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील तासिकेला आपण चौथी बुद्धिमत्ता विषयांतर्गत मराठी वर्णमाला याबद्दल माहिती घेतलेली होती। आजच्या तासिकेला आपण आकलन या घटकांतर्गत सूचना पालन याबद्दल शिकणार आहोत। बऱ्याच विद्यार्थ्यांना सूचना पालन याचा अर्थही माहित असेल, तर आज शिकूया, सूचना वाचूया व त्या समजून घेऊया, तसेच त्यावर आधारित प्रश्नांचा सराव। जसं की मी आताच म्हटलं की काही विद्यार्थ्यांना आकलन व सूचना पालन या शब्दांचे अर्थ माहित असतील। आकलन म्हणजे ती गोष्ट समजून घेणं, सूचना पालन म्हणजे दिलेल्या सूचनांचं जसंच्या तसं पालन करणं, तसं वागणं किंवा तसं उत्तर शोधणं, त्याला सूचना पालन असं म्हणतात। तर आता सूचना पालनामध्ये महत्त्वाचं वाक्य मी एकच लिहिलेलं आहे की सूचना वाचा आणि समजून घ्या आणि मगच आपलं उत्तर तुम्ही निवडायचं आहे। तुम्हाला सूचना पालन यावर प्रश्न विचारले जातात, कारण सूचना पालन मध्ये जेव्हा प्रश्न तयार केला जातो तेव्हा त्याचा अर्थ, त्या प्रश्नाचा अर्थ जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे। प्रश्नात काय सूचना दिली त्यानुसारच आपल्याला आपलं उत्तर ठरवता आलं पाहिजे। म्हणजेच काय, सूचना व्यवस्थित वाचा, ती समजून घ्या आणि मगच तुम्ही तुमचं उत्तर ठरवा। यासाठी आपण फलकावरती काही प्रश्न लिहिलेले आहेत, समजून घेऊया सूचना पालन। आता सूचना पालन मध्ये मी आताच म्हटलं की प्रश्न बारकाईने वाचा, ज्याला प्रश्न चांगला समजला तो चांगलं उत्तर देऊ शकतो। चला तर सुरुवात करूया। खालील पैकी कोणता शब्द हा फुलाचे नाव आहे? म्हणजे या चार पर्यायांपैकी एक शब्द असा आहे की जे कोणत्या तरी फुलाचं नाव आहे, मग ते आपल्याला ओळखायचं आहे। चला, फुलाचं नाव ओळखायचं आहे, कोणाचं? फुलाचं, समजून घ्या। आता फुल म्हणल्यानंतर बघा, सिंह, सिंह कोणाचं नाव आहे? प्राण्याचं नाव आहे। गंगा कुणाचं नाव आहे? नदीचं नाव आहे। आंबा कुणाचं नाव आहे? फळाचं नाव आहे। म्हणजे सिंह हा प्राणी आहे, गंगा नावाची नदी आहे किंवा मुलगी धरूया, आणि आंबा नावाचं फळ आहे। मात्र चौथा पर्याय बघा बरं झाला, चौथा पर्याय जर बघितलं तर तिथं लिहिलंय गुलाब, आणि फुलाचं नाव कोण, आपल्याला गुलाबाचं फुल माहितीये, म्हणजे एका फुलाचं किंवा कोणत्या तरी फुलाचं नाव गुलाब हे असतं। मात्र कोणत्याच फुलाचं नाव आंबा गंगा सिंह नसतं, म्हणजे कोणत्या तरी फुलाचं नाव गुलाब आहे। मग हा फुलाचे नाव आहे, बघा खालील पैकी कोणता शब्द हा फुलाचं नाव आहे, तर गुलाब हे फुलाचंच नाव आहे। म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक चार गुलाब असं आपल्याला मिळणार आहे। लक्षात घ्या, आपल्याला सूचना पालन मध्ये हा एक शब्द शिकणं महत्वाचं आहे। आपल्याला आहे विचारलंय का नाही विचारलंय यामध्ये फसवतात। इथं आहे विचारलंय म्हणजे खालील पर्यायपैकी कोण फुलाचं नाव आहे, तर गुलाब फुलाचं नाव आहे, म्हणून आपलं उत्तर आपण गुलाब असं निवडलं। इथं आहे विचारलंय बरं का, म्हणून कधी कधी नाही पण विचारतात, त्यानुसार तुम्ही अर्थ जाणून घ्यायचा आहे। जाऊया पुढच्या प्रश्नाकडे। पुढचा प्रश्न असा आहे, राज्य व्यवहार यात जोड शब्द व जोडाक्षरे किती? आता जोड शब्द पण विचारले, जोडाक्षर पण विचारले। आता काही विद्यार्थ्यांना माहित असेल, समजून घेऊया आपण, जोड शब्द वेगळं आणि जोड अक्षर वेगळं। लक्षात घ्या, जोड शब्द आणि जोड अक्षर यामध्ये फरक आहे। चला तर जाणून घेऊया। आता राज्य व्यवहार हा एकच जोड शब्द आहे, लक्षात घ्या। राज्य व्यवहार, बघा राज्य व्यवहार हा संपूर्ण एकच जोड शब्द आहे, मात्र याच्यामध्ये असणारे जोड अक्षर किती? आपल्याला इथं जोड अक्षरे विचारलेत, अक्षर शब्द वेगळा आणि अक्षर वेगळं। जोड शब्द किती काढला आपण? एक काढला, एक। चला पर्याय बघूया, बघा इथं पण एक आहे, इथं पण एक आहे, इथं पण एक आहे, इथं पण एक आहे। हा एक काय दर्शवतो? तर लक्षात घ्या, प्रश्नात पहिल्यांदा जोड शब्द आले म्हणजे पहिलं जे असेल ते जोड शब्द दर्शवणार। जोड शब्द एक आहे, जोड शब्द एक आहे, जोड शब्द एक आहे, जोड शब्द एक आहे, सगळीकडे जोड शब्द एक आहे। म्हणजे खरंच राज्य व्यवहार हा एकच जोड शब्द आहे। आणि जो दुसरा अंक आहे का नाही, दुसरा बघा, एकच्या स्वल्पविराम एक लिहिलंय, एकच्या स्वल्पविराम दोन लिहिलंय, हा जो दुसरा अंक आहे तो दुसरा शब्द दर्शवतो, जोड अक्षर। चला शोधूया जोड अक्षर किती आहेत। बघा याच्यामध्ये ज हे एक जोड अक्षर आहे आणि व्य हे एक जोड अक्षर आहे। बघा हे एक आणि हे एक किती जोड अक्षर आहेत? दोन। म्हणजे जोड शब्द एक आहे आणि जोड अक्षर किती आहेत? दोन। म्हणजे एक स्वल्पविराम दोन असं या प्रश्नाचं उत्तर असणार आहे। लक्षात घ्या, पहिल्यांदा जोड शब्द आलाय म्हणून पहिला अंक हा जोड शब्दाचा असेल, जोड शब्द एकच आहे हा एक। दुसरा शब्द जोड अक्षरांचा आहे, मग जोड अक्षर किती सापडली? एक आणि दोन, म्हणून स्वल्पविराम दोन। मग एक स्वल्पविराम दोन कोणत्या पर्यायात आहे? तर पर्याय क्रमांक दोन मध्ये। म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक दोन असं आपल्याला मिळणार आहे। चला आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊया। खालील पैकी कोणता शब्द जोड शब्द नाही म्हटलंय? बघा काय म्हटलंय इथं, नाही म्हणजे नसलेला काढायचा आहे,
जो नाही तेच आपलं उत्तर आहे हे लक्षात घ्या. प्रश्न असा म्हणतोय खालील पैकी कोणता शब्द जोड शब्द नाही. बघा राष्ट्र हा जोड शब्द आहे का? आहे. जोड शब्द कोणाला म्हणायचं? ज्याच्यामध्ये जोडाक्षर असतं. बघा हे जोडाक्षर आहे म्हणजे हा जोड शब्द आहे. आपल्याला नाही विचारलाय. पुढे जाऊया जोड्या. बघा हे जोडाक्षर आहे म्हणजे हा जोडाक्षरयुक्त शब्द आहे किंवा हा जोड शब्द आहे. चाव्या इथं एक जोडाक्षर आले म्हणजे हा सुद्धा जोडाक्षरयुक्त शब्द आहे म्हणजे हा जोड शब्द आहे. हा जोड शब्द आहे, हा सुद्धा आहे आणि हा सुद्धा आहे. आपल्याला काय विचारलाय? जोड शब्द नाही. कोण नाही हो? बघा बरं गवत मध्ये कोणतंच बघा गवत या जोड अक्षरच नाही म्हणजे हा जोड शब्द नाही आणि हेच आपलं उत्तर असणार आहे. आपल्याला काय विचारलंय? जोड शब्द नाही. कोण नाही? गवत. म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4 गवत असं मला मिळणार आहे. लक्षात घ्या सूचना वाचायच्यात आणि समजून घ्यायच्यात. आहे विचारलंय, नाही विचारलंय, जोड शब्द विचारलंय का, जोड अक्षर विचारलंय का. बघा या ठिकाणी राज्य व्यवहार हा एकच शब्द आहे. राज्य व्यवहार हा एकच शब्द आहे. मात्र त्याच्यात अक्षर किती आहेत बघा, त्यात जोड अक्षर आहेत एक आणि दोन. म्हणून जोड अक्षर दोन, जोड शब्द एक, किंवा जोड शब्द एक, जोड अक्षर दोन. तसेच इथं नाही विचारलं होतं. कोण नाही जोड शब्द? तर गवत नाही. म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4 गवत आपल्याला मिळालेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो आता सूचना पालनांतर्गत काही नवीन संकल्पना शिकूया म्हणजे नवीन गोष्टी आपण आता शिकूया. यामध्ये काय शिकायचं आपल्याला? तर लक्षात घ्या महत्वाचं वाक्य असं आहे की सूचना पालन मध्ये शक्यतो मराठी विषयावर आधारित जास्तीत जास्त प्रश्न विचारले जातात. म्हणून मराठी विषयातल्या काही संकल्पना आपण आता शिकणार आहोत, काही गोष्टी आपण शिकणार आहोत. बघा या ठिकाणी मी लिहिले शब्द आणि अक्षरे म्हणजे शब्द आणि अक्षरांच्या बाबतीत ज्या संकल्पना आहेत काय ते जाणून घेऊया. पहिले लिहिले अकारांत. आता समजून घ्या अकारांत अक्षरे आणि अकारांत शब्द असतात. आता अकारांत याचा अर्थ काय? तर ज्या अक्षरातून अ चा उच्चार होतो. मी जर समजा म्हणलं ग आणि हा ग जर मी वाढवला ग अ चा उच्चार होतो. बघा मी समजा प लिहिला हा लांबवला प अ चा उच्चार होतो. म्हणजे हे अक्षर वाढवलं की त्यातनं अ बाहेर निघतंय, प वाढवलं की प बाहेर निघतंय, अ असं होतंय का नाही. म्हणजे ज्याचा उच्चार अ सारखा होतो त्याला अकारांत म्हणायचं. आता या दोन प्रकार आहेत, अकारांत शब्द पण असतात आणि अकारांत अक्षर सुद्धा असतं. उदाहरण घेऊया गवत हा अकारांत शब्द आहे. अंत म्हणजे शेवट, ज्याचा शेवट अ ने होतो. बघा आता याचा शेवट कसा अ नव्हतोय. बघा गवत आलं, बघा शेवट अ न झाला. इथं बघा अहमदनगर अ न झाला. बघा म्हणजे याचा शब्दाचा शेवट अ न झाला, या पण शब्दाचा शेवट अ ने झाला. म्हणजे हा एकच अकारांत शब्द आहे, मात्र या शब्दामध्ये अकारांत अक्षर ही जास्त आहेत. कशी? बघा ग व त तिन्ही पण अक्षर अकारांत आहेत. यात तर सगळेच आहेत. बघा 1 2 3 4 5 6 7 सात अकारांत अक्षर आहेत, मात्र शब्द एकच आहे. किंवा आपण असंही म्हणू शकतो ज्याला काना मात्रा वेलांटी नाही त्याला अकारांत म्हणायचं. बघा याला काना मात्रा वेलांटी काहीच नाही त्याला अकारांत म्हणायचं. पुढचं शिकूया ज्याला फक्त काना आहे त्याला अकारांत म्हणायचं. मी वाक्य काय वापरलं? फक्त कानाच पाहिजे तरच अकारांत म्हणा. बघा याला फक्त काना आहे, याला फक्त काना आहे. आता पारा इथं आचा उच्चार होतो, पारा आचा उच्चार झाला. म्हणजे पारा हा एकच अकारांत शब्द आहे, मात्र पारा या शब्दात पा आणि रा ही दोन अकारांत अक्षर आहेत. म्हणजे शब्द वेगळा आणि अक्षर वेगळे समजून घ्या. आता सर्वात महत्वाचं इकारांच्या बाबतीत आहे. बघा इकारांत मध्ये फसवत हे पणी आहे, हे पणी आहे, पण हे ऱ्हस्व आहे, हे दीर्घ आहे. मग हे ऱ्हस्व कसं ओळखायचं? तर ज्याला पहिली वेलांटी असते त्याला हे ऱ्हस्व म्हणायचं. बघा हे वेगळं आहे, हे वेगळं आहे. बघा इकारांत ह्याला काय म्हणायचं? इकारांत हे ऱ्हस्व आहे. हे कोणाला म्हणायचं? पहिली वेलांटी असेल त्यालाच हे म्हणायचं. इकारांत म्हणजे काय? ऱ्हस्व ई म्हणायचं. बघा इथं पहिले, इथं पहिले, इथं पहिले, इथं पहिले, म्हणजे ही चारही अक्षर इकारांत आहेत, परंतु ऱ्हस्व ई, ऱ्हस्व ई इकारांत म्हणायचं. आपण एक शब्द घेतलाय बघा आणि याचा शेवट बघा या ऱ्हस्व ई म्हणजे पहिल्या वेलांटीला झालाय. म्हणून हा इकारांत शब्द आहे आणि हे इकारांत अक्षर आहे कारण याला पहिली वेलांटी आहे. तसंच हे पण ई आहे परंतु हे दीर्घ आहे, याला ई असं म्हणतो. हे ऱ्हस्व ई काय दाखवतं? तर दुसरी वेलांटी दाखवतं. बघा दुसरी 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 वेलांटी शब्द पण बघा याचा शेवट दुसऱ्या वेलांटीने झालाय, म्हणजे हा शब्दच इकारांत आहे. तसंच उकारांच्या बाबतीत हा पहिला उकार, हा दुसरा उकार,
हा एक मात्रा हा दोन मात्रा समजून घ्या. हा उकारांत कोणाला म्हणायचं ज्याला पहिला उकार आहे, हा उकारांत कोणाला म्हणायचं ज्याला दुसरा उकार आहे. एकारांत म्हणजे काय ए एकच मात्रा आहे. ऐकारांत म्हणजे आई दोन मात्रे आहेत, पई आई पै पैलवान असं हे दोन मात्रे. म्हणजेच काय या संकल्पनेवर आधारित सुद्धा सूचना पालनमध्ये प्रश्न विचारले जातात. विद्यार्थी मित्रांनो आता पुढची संकल्पना जाणून घेऊया. मराठी वर्णमाला मुळाक्षरे. सर आम्हाला हे माहीत आहे परंतु त्यातलं पुढची संकल्पना म्हणजे काय, तर त्यातलं पुढचं ज्ञान किंवा पुढच्या गोष्टी आपल्याला काहीतरी शिकायच्या आहेत. कोणत्या त्या, तर समजून घ्या मराठी भाषेमध्ये आपल्याला मुळाक्षर माहित आहेत, वर्णमाला माहित आहेत. वर्णमाला किंवा मुळाक्षर यांचं विभाजन असं आहे, कसं बघा, स्वर 12 व्यंजन 34 आणि स्वरादी 2 आहेत. लक्षात घ्या स्वर किती 12, व्यंजन किती 34, स्वरादी किती 2. बघा यांची जर बेरीज केली आपल्याला तर 4 2 6 6 2 8 आणि 3 1 4 म्हणजे एकूण 48 वर्ण मराठीमध्ये येते. लक्षात घ्या, परत लक्षात घ्या, स्वर 12 आहेत. तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, यावर सुद्धा प्रश्न येऊ शकतो. स्वर 12 आहेत, स्वरादी 2 आहेत, अम आणि आहा हे स्वरादी आहेत, व्यंजन 34 आहेत. आता बघा यांची जर बेरीज केली 34 12 46 46 2 48 म्हणजे मराठी वर्णमालेत 48 वर्ण आहेत, 48 मुळाक्षर आहेत. परंतु याच्याकडे लक्ष द्या, इंग्रजीतून आलेले दोन स्वर म्हणजे इंग्रजी भाषेत आलेत, कोण ए आणि ऑ. आपण एखाद्याला म्हणतो बघा पॅन कार्ड, पॅ म्हणतो म्हणजे काय ए म्हणतो. आपण पॉपकॉर्न म्हणतो, पॉ म्हणतो म्हणजे काय ऑ, पॉपकॉर्न म्हणजे ए आणि ऑ असे दोन इंग्रजीतून आले. म्हणून यात जर दोन टाकले तर होतात 50. तुम्हाला जर प्रश्न विचारला मराठीमध्ये वर्ण किती, तर तुमचं उत्तर 48 असेल. परंतु तुम्हाला प्रश्न असा असेल इंग्रजीतून आलेले स्वर घेऊन जर मराठी वर्णमाला तयार केली तर आता किती वर्ण झाले, तर ते 50 होत आहेत. हे समजून घ्यायचं आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं, यावर प्रश्न येऊ शकतो. त्यानंतर स्वरांचे क्रमांक लक्षात ठेवा, अ ला 1 आ ला 2 याप्रमाणे पुढे. आणि व्यंजनांचे क्रमांक लक्षात ठेवा, क ला 1 ख ला 2 असं ज्ञपर्यंत तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. कारण तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो पाठच आहे वर्णमाला, परंतु कोणत्या क्रमांकावर कोणतं येतंय, स्वराचे क्रमांक वेगळे द्या आणि व्यंजनाचे क्रमांक वेगळे द्या. बघा स्वराला अ बरोबर 1 आ बरोबर 2, परंतु व्यंजन चालू झालं क बरोबर 1 ख बरोबर 2. अशा प्रकारे तुम्हाला तयारी करायची आहे. विद्यार्थी मित्रांनो आता करूया प्रश्नांचा सराव. त्याआधी मला तुम्हाला सांगायचं असं आहे की सूचना पालन यावर बरेचसे प्रश्न तयार होऊ शकतात. तर कोणकोणत्या आधारावर विचारतात, तर समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, एक वचन, अनेक वचन, म्हणी, वाक्प्रचार, अर्थपूर्ण शब्द तयार करा, असे अनेक प्रकारचे प्रश्न विचारतात. त्यातल्या काही प्रश्नांचा फलकावर आपण मांडणी त्याची केलेली आहे, ते बघूया. हेच येतील सांगता येत नाही याच्या सारखे परीक्षेला येतात किंवा याच्याहून बरेचसे वेगळे प्रकारे तयार करता येतात, हे लक्षात घ्या. चला तर प्रश्नांचा सराव करूया. महाराष्ट्र या शब्दातील अक्षरापासून कोणता शब्द तयार होणार नाही, म्हणजे या शब्दामध्ये जे अक्षर आलेले आहेत महाराष्ट्र यापासून कोणता तयार होणार नाही म्हटलंय. चला हा बघूया, महा महा तयार होतोय का, तर होतोय बघा इथं महा आहे म्हणजे याच्यापासून हा होत आहे, इथं नाही विचारलंय. राम होतोय का, बघा इथं राय इथं माय, राम होतोय, राम सुद्धा होतोय, नाही विचारलंय. राष्ट्र होतोय का, बघा हा राष्ट्र हा पण होतोय, म्हणजे हा 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 होतोय, परंतु आपल्याला काय विचारलंय होणार नाही. शिल्लक आहे चौथा, बघूया हा आहे का, आहे, परंतु त हे अक्षर याच्यामध्ये नाही बघा. म्हणून आपलं उत्तर पर्याय क्रमांक 4 मिळणार आहे, कारण महाराष्ट्र पासून हात शब्द तयार होत नाही, तोच आपल्याला विचारलंय. म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक 4 हात मिळणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न वाचूया. परिसर सुंदर राष्ट्र सुंदर या वाक्यात सर्वाधिक वेळा आलेला अक्षर कोणता आहे. बघा प एकदा चाले आहे का, द बघा द इथं एकदा आहे, इथं एकदा आहे, पुन्हा नाही बघा. त्यानंतर ट ट पण इथंच आहे फक्त, म्हणजे किती झाले हे एकदा, हे दोन वेळा, हे एकदा. आता र बघा बरं 1 2 3 4 बघा इथं 5, परत बघा 1 2 3 4 आणि 5 म्हणजे 5 वेळा र आले. म्हणजेच काय सर्वाधिक वेळा आलेला अक्षर कोणता आहे, तर पर्याय क्रमांक 4 र. आपल्याला या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4 र असं मिळणार आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो याचा अभ्यास करा, सराव करा, जेणेकरून यावर आधारित टेस्ट तुम्ही चांगल्या प्रकारे सोडवू शकता. आज आपण सूचना पालन याबद्दल माहिती घेतलेली आहे. धन्यवाद.